छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पदस्पर्शाने पावन झालेल्या स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारक कर्मवीरांची कर्मभूमी असलेला सातारा जिल्हा स्वराज्याची स्थापना करून छत्रपतींनी लोकसेवा आणि त्यागाची मुहूर्त मेढ रोवली. समाज सुधारकांनी छत्रपतींच्या कार्याला समाजोद्धाराची जोड दिली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. त्यांचे मानसपुत्र शरद पवार साहेबांनी लोकसेवेचा समाजोद्धाराचा आणि गोरगरिबांना शिक्षण देण्याचा कर्मवीरांचा वारसा समृद्ध केला. अस्सल मराठमोळ्या मातीतला शेतकरी कुटुंबातला आणि मनानं अत्यंत सहृदय दूरदृष्टीचा आणि सकारात्मक विकासाची स्वप्न सत्यात आणणारा एक अजातशत्रू नेता म्हणजेच शरदचंद्र पवार साहेब. सामाजिक आणि राजकीय कार्यातील शरद पवार नावाचा झंझावात 1956 साली सुरू झाला होता. विद्यार्थी दशेत असताना पवारांनी आपल्या वर्गमित्रांना एकत्र करून गोवा मुक्ती संग्रामात पहिला मोर्चा काढला. हा मोर्चाच पवारांचे राजकारणातले पहिले पाऊल ठरले. ना प्रकृतीची ना संकटांची, त्यांना माहीत आहे फक्त आणि फक्त लोकसेवा देशसेवा. विद्यार्थी दशेतच पवारांनी नेतृत्व आणि संघटन कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. या उमद्या तरुणाला यशवंतराव चव्हाणांसारख्या दूरदृष्टीच्या प्रतिभाशाली लोकनेत्याचे मार्गदर्शन मिळाले. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाने शरद पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी बारामतीच्या विकासाची मुहूर्त मेढ रोवली आणि बारामतीकरांच्या प्रेमाच्या जोरावर पवार साहेब 1967 निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेत गेले. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा पवारांनी यशवंतराव चव्हाणांकडूनच घेतला. आज पुरोगामी विकसनशील महाराष्ट्र आपण बघतो त्याची उभारणी या गुरु शिष्याच्या जोडीनेच केली. पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा संवेदनशील मुद्दा, मुंबईतील बॉम्बस्फोटाची हादरवून टाकणारी घटना किंवा लातूरच्या महाभयंकर भूकंपाची घटना, अशा प्रत्येक वेळी नियतीने शरद पवार यांच्या देशसेवेची राष्ट्रनिष्ठेची परीक्षा पाहिली. आणि शरद पवार साहेबांनी या संकटांवर मात करून महाराष्ट्राला अनेक कठोर प्रसंगातून बाहेर काढले. आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्त्रियांना मूलभूत हक्क मिळावेत म्हणून महिला धोरण राज्यात लागू करून त्यांना सक्षम केले. दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर संरक्षण मंत्री म्हणून काम करताना त्यांनी महिलांना सैन्य दलात प्रवेश देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. संरक्षण विषयाला असणारे विशेष महत्व लक्षात घेऊन शस्त्रांच्या निर्मितीत स्वयंपूर्ण करणारे अनेक निर्णय घेऊन त्यांनी देशाला सामर्थ्यशाली केले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी खाते मागून घेतले. देशाच्या कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या मूलगामी कामांमुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला. शेतकऱ्यांनी ह्या भूमिपुत्राच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याचे सर्व उच्चांक विक्रम मोडीत काढले आणि देश अन्नधान्याचा निर्यातदार झाला. संसदीय लोकशाहीसाठी त्यांनी दीर्घकाळ अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या लोकशाहीच्या सेवेचा गौरव म्हणून त्यांना सर्वोत्कृष्ट संसद सदस्य पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. यश अपयश, संकटे, आव्हाने काहीही असो, शरदराव कधीही विचलित झाले नाही. संयम, सहनशीलता आणि अभ्यासपूर्ण कृतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीवर यशस्वीपणे मात केली. साहित्य, क्रीडा, कला आदी सर्व क्षेत्रातील लोकांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. क्रिकेटमध्ये त्यांनी जगाचे नेतृत्व केले.
ऊसतोड कामगारांपासून गिरणी कामगार माथाडी कामगारांपर्यंत सर्वांना न्याय देण्याचे काम पवार साहेबांनी केले. उद्योगांना बळ देऊन औद्योगिक धोरण राज्यात राबविले. हा नेता भूमिपुत्र आहे, राज्यकर्ता आहे, बळी राजाचा सेवक आहे, आपल्या विरोधकांचा दिलदार मित्र आहे. नवनव्या गोष्टी शिकण्याची समजून घेण्याची जिद्द आहे, म्हणूनच ते आजही तरुण आहेत आणि तरुणाईचे आयकॉन आहेत. सातारा जिल्ह्याच्या विकासात आणि जडणघडणीत पवार साहेब मोलाचे योगदान देत आहेत. उपसा सिंचन योजना आणि जलसंधारणाची कामे करून त्यांनी साताऱ्यातील दुष्काळी भाग जलयुक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री असताना कर्जमाफी योजना राबवून त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय दिला. पक्षीय चौकटी बाहेर जाऊन त्यांनी लोकसेवा केली. कर्मवीरांच्या लोकशिक्षणाचा वारसा शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुढे चालवित आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळेच शिक्षण क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार शिक्षण देण्याचे काम आज रयत करीत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सातारा जिल्ह्याच्या कृषी औद्योगिक विकासाची पायाभरणी केली. त्यांनी 15 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या विचारांचे वारस असलेल्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी बँक म्हणून सातारा जिल्हा बँकेने नावलौकिक मिळविला. देश बदलाचे वादळ आले, सर्वत्र सत्तांतर आले, पण पवार साहेबांवरील विश्वास आणि श्रद्धेच्या जोरावर साताऱ्याचा अजिंक्य तारा अजिंक्य राहिला. सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून कायम राहिला. साहेबांचे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांशी आपलेपणाचे नाते आहे. सहकार चळवळ आणि शेतकरी राजा समृद्ध झाला पाहिजे यासाठी पवार साहेबांनी सहकारी कारखाने, सहकारी बँकांना आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे मार्गदर्शन करण्याचे काम केले. यशवंत विचारांची जोपासना करत शरद पवार साहेबांनी जगाला गवसणी घातली आहे. पवार साहेबांनी केलेल्या चौफेर कामगिरीमुळे देशवासियांच्या वतीने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्लीत सर्व पक्षीयांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा गौरव केला. या उत्तुंग चौफेर आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे साताऱ्याशी अत्यंत घट्ट नाते आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सातारा जिल्ह्याने पवार साहेबांना अजिंक्य साथ दिली. साहेबांनी सामान्य जनतेमधून नेतृत्व उभे केले. आज साहेबांना तरुण तडफदार नेत्यांची साथ मिळत आहे. आजची तरुण नेत्यांची फळी साहेबांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करीत असतानाही साहेबांचे साताऱ्यावरील प्रेम कायम राहिले. आपल्या दैदिप्यमान प्रेरणादायी कारकिर्दीपासून पुढील पिढ्या आधुनिक सातारा घडवतील. परंपरा आणि आधुनिक विचारांची सांगड घालून समाजकार्याला विज्ञानवादाची जोड देऊन राष्ट्रहित साधणाऱ्या आम्हा सातारकरांना अभिमान वाटत आहे. आपण शतायुषी व्हावे हीच सातारकरांची मनोकामना. साहेब आपणास त्रिवार मुजरा.